साधारणपणे 48 जागांचे महाराष्ट्रातल्या ज्या निवडणुका झालेल्या होत्या त्यापैकी 29 जागांचे कल आलेले आहेत. 11 जागांवरती भाजप आघाडीवरती आहे, 4 जागांवरती शिवसेना शिंदे गट शिंदे यांची शिवसेना आघाडीवरती आहे, ठाकरे गट 7 जागांवरती आघाडीवरती आहे. विशेष म्हणजे शरद पवार यांचा जो 4 जो आकडा होता गेल्या निवडणुकीमधला, त्या 4 जागांवरती शरद पवार पक्ष आघाडीवरती आहे आणि काँग्रेस 3 जागांवरती आघाडीवरती दिसून येतोय. यातला सर विशेष मुद्दा लक्षात, म्हणजे अजित पवारांच्या पक्षाने एकाही जागेवर अजून आघाडी घेतलेली नाही. मी उमेशकडे जातो, जरा थोडा प्रश्न विचारतो की जे ज्या शरद पवारांना 2019 मध्ये सुद्धा 4 जागा होत्या आणि तेव्हा त्यांनी जवळपास 22 जागा लढवलेल्या होत्या, 20 ते 22, आणि त्या जागा जी लढून सुद्धा 4 जागा त्यांना विजय मिळवता आला होता, आता ते फक्त 10 जागा लढतायत आणि त्यातल्या 4 जागांवरती ते आघाडीवरती आहेत. हा काही शरद पवारांना म्हणजे त्यांची जी काय इनिंग जी आहे, आताची इनिंग जी सगळ्यात चॅलेंजेबल इनिंग होती, ती इनिंग शरद पवार अतिशय व्यवस्थित खेळत आहेत असं तुम्हाला वाटतं का? योगीजी तुम्ही म्हणता ते अगदी 100% खरं आहे. तुम्ही जर पाहिलं तर माझा आवाज येतोय? हो बोला बोला. तुम्ही जर पाहिलं तर एकूण आपण 2 महिन्यापूर्वीची महाराष्ट्रातली जर परिस्थिती बघितली तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला त्या त्या लोकसभा मतदारसंघात सक्षम उमेदवार मिळत नव्हते. मात्र शरद पवारांची जी काही एकूण आपण कूटनीती, त्यांची जी एकूण जी काही काम करण्याची जी पद्धत आहे ते आपण पाहिलं की त्यांनी अनेक मतदारसंघामध्ये स्वतःला सुधीर लंके असतील, माड्यामध्ये धनश्री मोहिते पाटील असतील, आपल्या पक्षालाच नव्हे तर महाविकास आघाडीला सुद्धा कोल्हापुरात शाहू महाराजांची उमेदवारी, अशी महाराष्ट्रातली अनेक उदाहरणं देता येतील की त्यांना ज्या ठिकाणी उमेदवारच मिळत नव्हता त्या ठिकाणी आज आपण बघतोय की त्यांचा उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे किंवा आघाडीचा उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे. त्यामुळं शरद पवारांची जी एकूण राजकीय समज त्याची बरोबरी मला वाटतं महाराष्ट्रात कोणी करू शकत नाही, हे आता आज पुन्हा सिद्ध झालं. कारण स्ट्राईक रेटचाच विचार केला तर 10 पैकी 4 आता आघाडी म्हणजे जे काही कल आहे त्याच्यावरती खरं तर आपण बोलतोय, मात्र 10 पैकी 4 हा जो स्ट्राईक रेट आहे इतरांच्या तुलनेमध्ये तो खूप मोठा आहे. आणि महाराष्ट्रात एकूण राजकारणाचा विचार केला तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शरद पवारां इतकं सुज्ञ राजकीय नेता नाही. संघर्षामध्ये अडचणीच्या काळामध्ये कशा पद्धतीनं वाटचाल करायची आणि आपला पक्ष उभा करायचा, तर मला वाटतं त्यांच्या इतका मोठा अनुभव महाराष्ट्रात इतर कोणत्याही राजकीय नेत्याला नाही आहे, तेवढी क्षमताही इतर राजकीय नेत्यांमध्ये आहे असं मला वाटत नाही. त्यामुळे तुम्ही आत्ता मगाशी जे म्हणता ते 10 पैकी 4 कदाचित 10 पैकी 5 म्हणजे 50% त्यांची यश हे असू शकतो. ओके, आत्ताचा जो कल पाहिला तर 15 जागांवरती महायुती आणि 14 जागांवरती महाविकास आघाडी म्हणजे 29 जागांचा कल हाती आलेला आहे. म्हणजे अतिशय काटेकी टक्कर देशामध्ये NDA 203 जागांवरती आघाडीवरती आहे आणि काँग्रेस प्रणित इंडिया आघाडी 72 जागांवरती आघाडीवरती आहे. असं असताना महाराष्ट्रामध्ये मात्र फारच काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळते आहे. विष्णू, तुझ्याकडे पुण्याहून काही अपडेट्स आहेत का? माझ्याकडे पुण्याहून एक अपडेट आहे. आताची सुनेत्रा पवारांनी आघाडी घेतलेली आहे सुप्रिया सुळेंवर, त्यांना जी त्यांची सुरुवातीची आघाडी होती ती मोडून काढली आणि सुनेत्रा पवार या पोस्टल मतामध्ये पुढे गेलेले आहेत. ओके, म्हणजे आता अजित पवार गटांसाठी एक खुशखबर आलेली आहे आणि पहिल्यांदा सुनेत्रा पवार या पोस्टल मतांवरती तरी, बरोबर ना? हो या पोस्टल मतांमध्ये आघाडीवरती आहेत असं आताच एकूण चित्र आपल्याला दिसून येत आहे. आणि मला वाटतं जर तो कल पण त्याने मूळ बदललेला आहे अजित पवारांसाठी, जे आतापर्यंत 0-0-0 असं सगळे रकाने दिसत होते पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्या विदर्भामध्ये, ते आता अजित पवारांची पश्चिम महाराष्ट्राच्या रकान्यामध्ये एक जागा आघाडीसाठी म्हणून जॉईन झालेली आहे.